परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीनं काल तब्बल 13 तास चौकशी केली आणि ही चौकशी केवळ दापोलीतल्या रिसॉर्ट संदर्भात होती अशी माहिती खुद्द अनिल परब यांनी दिलेली आहे। या चौकशीनंतर परब यांनी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। ईडीनं केलेली कारवाई सूडबुद्धीनं करण्यात आली असून कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं परब यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितलं। तसंच दापोलीतील साई रिसॉर्ट सध्या सुरू नसतानाही पर्यावरण केंद्रीय पर्यावरण विभागाकडून खोटा गुन्हा दाखल केला असा दावा परब यांनी केलाय। परब यांच्याशी संबंधित महाराष्ट्रातल्या 7 ठिकाणी ईडीनं काल धाड टाकली, त्यामध्ये वांद्रे पूर्व इथलं परबांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानांसह मुंबई पुणे आणि रत्नागिरीतील इतर मालमत्तांचाही समावेश आहे। परिवहन मंत्री अनिल परब हे ईडीच्या रडारवर नेमके का आले, दापोलीमध्ये उभारलेल्या साई रिसॉर्टचं प्रकरण नेमकं काय आहे, या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। आधी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये, मग अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक जेलमध्ये, आता अनिल परबही रांगेमध्ये। अनिल परबवर ईडीची कारवाई सुरू, अनिल देशमुख, नवाब मलिक त्यानंतर आता अनिल परबनी कपड्याची बॅग तयार ठेवावी। अनिल परबवर ईडीची कारवाई सुरू, अनिल देशमुख, नवाब मलिक त्यानंतर आता अनिल परबनी कपड्याची बॅग तयार ठेवावी। डोंट एंग्री मी, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ। किरीट सोमय्यांनी आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या आरोपांची कुंडली मांडली त्यांचे त्यांचे ग्रह फिरले आणि त्यांची रवानगी जेलमध्ये झाली आणि त्यामुळेच प्रश्न विचारला जातोय, किरीट सोमय्या ज्योतिषी आहेत की काय? अनिल देशमुख नंतर आता नवाब मलिक आणि तिसरा नंबर अनिल परब लागणार आहे। प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे किरीट सोमय्यांचे अचूक अंदाज। बघा, आजपासून 1 वर्षापूर्वी अनिल देशमुखांच्या संभाव्य अटकेबद्दल किरीट सोमय्या काय म्हणाले होते। देशमुखचा जरी आज धाड पडली आहे पण काही दिवसांनी अनिल देशमुखची रवानगी जेलमध्ये होणार हे मी खात्रीपूर्वक सांगतो। आणि झालंही तसंच, बेशोभी मालमत्ता आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर त्यांची तुरुंगातही रवानगी झाली। 2 नोव्हेंबर 2021 रोजी अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली आणि तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत। किरीट सोमय्यांच्या रडारवर दुसरे मंत्री होते ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक। मी दिवाळी नंतर फटाके फोडणार आहेत। अरे मी करणार आहे। आप कह रहे थे कि बम फोड़ देंगे, ये बम नहीं है, आपने आडंबर खड़ा किया। लेकिन नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हाइड्रोजन बम मुंबई में गिराएगा। एकमेकांवर आरोपांचे बॉम्ब फोडणारे हे दोघे आर्यन खान ड्रग्स प्रकरणावेळी भलतेच ऍक्टिव्ह होते आणि तेव्हापासूनच किरीट सोमय्यांची नजर नवाब मलिकांवर होती। सोमय्यांनी मलिकांचे आर्थिक व्यवहार हे बॉम्बस्फोटातल्या आरोपींशी असल्याचे गंभीर आरोप केले आणि नवाब मलिक तपास यंत्रणांच्या रडारवर आले तेव्हाही किरीट सोमय्या यांनीच भाकीत केलं होतं। आता नवाब मलिकचा जे काय चौकशीत बाहेर येणार
आणि जर चौकशीत नवाब मलिक ते कारस्थान बाहेर आले तर निश्चितपणे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रदा 12.5 कोटी जनतेच्या वतीने असा व्यक्ती मंत्रिमंडळात राहू शकत नाही ही मागणी जोरात करणार झालं। किरीट सोमय यांनी भाकीत केलं आणि 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक झाली। बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आणि त्या संबंधित व्यक्तींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोप होता आणि या सगळ्याचा तपास ईडी करत असताना ईडीने इकबाल कासकरची चौकशी केली आणि या चौकशीमध्ये जे धागेदोरे मिळाले त्यानंतर नवाब मलिक यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आणि नवाब मलिक यांना अटक केली गेली। आणि आता तर किरीट सोमय यांची वक्रदृष्टी पडली आहे ती अनिल परबांवर। अनिल परब हे 100 कोटी वसुलीच्या घोटाळ्याचे मास्टर माइंड असल्याचा आरोप सोमय यांनी केला होता। अनिल देशमुख यांनी वसुलीचे आदेश दिले असले तरी त्याचं कलेक्शन मात्र परवानगडे व्हायचं असाही आरोप सोमय यांचा होता। वादे वसुली गँग मधले अनिल देशमुखचे पार्टनर अनिल परबची पण हीच अवस्था होणार आहे। सोमय यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी अनिल परब यांच्या विरोधातले पुरावे हे आयकर खात्याकडे दिले। आयकर खात्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली। रकमेचा वापर झाल्याचंही देखील स्पष्ट झालं। एवढंच नव्हे तर आयकर खात्यानं आपल्या रिपोर्टमध्ये देखील हे नमूद केलं होतं। इकडेच एंट्री झाली ती ईडीची। ईडीने 7 ठिकाणी छापे टाकले आणि परवांच्या अटकेच्या शक्यता बळावल्या। जे जे दावे सोमय यांनी केले ते खरे ठरले आणि म्हणूनच लोक विचारताय किरीट सोमय्या ज्योतिषी आहेत की काय। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।